Mikä on kyllä kaikki tiimitoisten kunnari. Tervetuloa Suomi, sinne tiputi prana. Sarv Guru Parampara, Bhagavad Pujyapad Adi Shankaracharya, Jancha Krupena, He Jnan, Sadhana Praptavda, Yanadi Kala Pasu, Tanatanya, Paramparita Charani Kodi Kodi Prana. Chara Varshancha Purvi, Yadhikani, श्रीमद भागवतांचा संच शिबिर झाला होता 10 दिवसांचा आणि ती सुद्धा केवळ आणि केवळ स्वामीजींची इच्छा होती. स्वामीजी नेहमी म्हणायचे, माताजी भागवत ऐकायला मी काही तुमच्या बरोबर येऊ शकत नाही, तर आश्रमामध्येच हे भागवत व्हावं या वास्तूमध्ये. आणि त्याच्यासाठी स्वामीजींनी स्वतः अपार कष्ट घेतले आणि श्रीमद भागवताचा तो सोहळा भगवंताच्या कृपेनं फार सुंदर संपन्न झाला. इथे काही लोक आहेत आणि त्याच वेळेस शेवटच्या दिवशी अनेक साधकांनी सांगितलं की श्रीमद देवी भागवत पण ऐका. पण माझ्या मनाची काही तयारी होत नव्हती. महाराजांनी सांगितलं मी काही तुमचं अधिकारित्व पाहत नव्हते, मी माझ्यामध्ये सांगायची ताकद आहे का हे पाहत होते. आणि तुम्ही तर ऐकला, 9 दिवस हे बुल्य असणारे शास्त्र साक्षात ईश्वराचा आणि तिचा अनुग्रह झाल्याशिवाय, तिनं आदेश किंवा परवानगी दिल्याशिवाय तिच्याबद्दल बोलणं सुद्धा चुकीच आहे. स्वामीजी प्रत्येक वर्षी मागं लागत होते, पण ज्यावेळेस मागच्या वर्षी मला आठवत आहे अकोल्याला आदिशंकराचार्य जयंती होती, त्याच्या आधी आमची सगळी धावपळ कामाची कार्यक्रमाची गडबड तयारी, इथून अकोल्याला जायचं होत. आणि स्वामीजीने एक दिवस अचानक मला खूप निर्णयपूर्वक विचारलं, माताजी तुमचा काय विचार आहे मला नक्की सांगा. याच वर्षी श्रीमद देवी भागवत व्हावं असं मला वाटतं. स्वामीजींचा तो बोलण्याचा रोग, त्यांच्या शब्दांच्या मधनं अधिकारित्व आणि ताकद बघून मला नाही असं म्हणायची ताकदच झाली नाही. आणि मी स्वामीजींना म्हटलं, स्वामीजी हरकत नाही, जशी आपली आज्ञा. स्वामीजींनी लगेच तारखा ठरवल्या आणि केवळ स्वामीजींचा शब्द म्हणून हे सगळं बोलण्याचं धाडस मी केलेलं आहे असं तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी या ठिकाणी साक्षात जगदंबेला सांगत आहे. जे काही 9 दिवस सांगितलं गेलं ते सर्व माझ्या गुरूंची केलेली मी अतिशय नम्रतेनं सेवा आहे, त्यांच्या चरणी मी ती आज समर्पित करते. काही श्रेय नाही, जे काही सेवा माझ्या हातून घडली त्याचं सगळं श्रेय सर्वप्रथम परमपूज्य स्वामीजींना जातं आणि नंतर तुम्हा सगळ्यांच्यामुळं मला ही सेवा करण्याची जगदंबेची संधी आयुष्यामध्ये मिळाली. तिच्यावर भरभरून बोलता आलं, जसं आई बद्दल भरभरून बोललं की आपल्याला बरं वाटतं, तसं आज 9 दिवस तिच्याबद्दल खूप भरभरून बोलता आलं, तुमच्याजवळ सांगता आलं याचा खूप आनंद आहे. अशीच सेवा तुम्ही करून घ्यावी आणि परमपूज्य स्वामीजींनी यासाठी आशीर्वाद द्यावे. Yo me estoy muy bien. Gracias.